जालन्यामध्ये अपघात झालेला आहे आणि यामध्ये 12वीच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. अपघातामध्ये 2 विद्यार्थी जखमी देखील झालेले आहेत. परीक्षेला जात असतानाच हा अपघात झाला आहे आणि एका विद्यार्थ्याचा याच्यामध्ये मृत्यू झाला आहे. भोकरदनच्या रामेश्वर कॉलेजला हा विद्यार्थी चाललेला होता. जालन्यामधली ही घटना आहे. आजपासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात होते आहे राज्यभर. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून. नितेश, अत्यंत वाईट घटना, परीक्षेला जातानाच एका मुलाचा मृत्यू झालाय, काय तपशील आहेत याबाबत? अमोल, सकाळी 10:30 ते 11:15 दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि भोकरदन येथील रामेश्वर कॉलेजवरती हे 3 विद्यार्थी परीक्षेसाठी जात होते. अगदी एका मोटरसायकलवर हे 3 जण बसलेले होते आणि भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडीचे या एकाच गावातले हे 3 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. दरम्यान त्याचं नाव आपल्याला अजून कळू शकलेलं नाही आणि उर्वरित जे 2 जखमी आहेत त्यांना औरंगाबादला उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. रामेश्वर कॉलेजवर हे विद्यार्थी तिघेही परीक्षेसाठी जात होते. दरम्यान त्यांच्या मोटरसायकलला नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्यांची मोटरसायकल जवळपास स्पीड मध्ये असावी असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र या अपघातानंतर आजूबाजूचे लोकांनी त्या घटनास्थळी येऊन मदत केली आणि जे 2 जखमी आहेत त्यांना औरंगाबादला उपचारासाठी पाठवलेलं आहे. अमोल, यामध्ये जो एक विद्यार्थी जागीच ठार झालेला आहे आणि या घटनेमुळे तडेगाव वाडी जे गाव आहे भोकरदन तालुक्यातलं त्या गावावरती मोठी शोककळा पसरलेली आहे. अमोल, नितेश, अशा प्रकारे परीक्षेला जाताना जे विद्यार्थ्यांचे अपघात होतात ज्याच्यामध्ये अनेकांचे अपघात होत असतात आणि नाहक बळी याच्यामध्ये जातात, अनेक वेळा रस्ते खराब असतात, अनेक वेळा चालकाची चूक असते, या सगळ्या बाबतीत ज्या प्रकारे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे सगळीकडेच, या सगळ्याच्या अनुषंगाने विचार करता काय काय उपाययोजना केल्या जात आहेत का त्या भागामध्ये, कारण सातत्याने या भागातून अपघाताच्या बातम्या येत असतात. अमोल, हा जो रस्ता आहे ज्या रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे तो भोकरदन जालना रस्ता आहे आणि गेल्या वर्षीच या रस्त्याची पूर्णतः दुरुस्ती करण्यात आलेली आहे. अगोदर या रस्त्यावर पूर्णतः खड्ड्यांचं साम्राज्य होतं. मात्र वर्षभरापूर्वी हा नवीन रस्ता करण्यात आलेला आहे आणि हायवे प्रकारचा हा रस्ता आहे. रस्ता एकदम चांगला आहे आणि त्यामुळेच या रस्त्यावरून ज्या गाड्या जातात त्या स्पीडमध्ये असतात आणि बहुतेक हे विद्यार्थ्यांची जी मोटरसायकल आहे ती स्पीड मध्ये असावी असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. कारण या घटनेचे जे फोटो आलेले आहेत त्यामध्ये मोटरसायकलचा जो ब्रेक दाबलेला आहे त्यामुळे टायरचे जे निशाने असतात किंवा जे चिन्ह असतात ते रोडवरती उमटलेले आहेत. त्यामुळे मोटरसायकल स्पीड मध्ये असावी असा प्रकारचा एक संशय व्यक्त केला जातो आहे आणि अचानक गाडी या विद्यार्थ्यांकडून थांबवण्यात आलेली नाही त्यामुळे हा अपघात झाला असावा अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये अमोल अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खास करून रस्त्यावर होणारे जे अपघात आहे त्याचं देखील प्रमाण वाढल्याचं अलीकडच्या काळामध्ये समोर येत आहे. अमोल, धन्यवाद नितेश या सविस्तर माहितीबद्दल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.